नमस्कार, आज आपण आवळ्याचं लोणचं बनवूया। त्यासाठी 2 किलो आवळे घेतलेले आहे, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। याला आपण आता इडली पात्रामध्ये वाफवून घेऊ किंवा उकडून घ्यायचे। इडली पात्रामध्ये खाली थोडंसं पाणी टाकलं, त्यावरती एक जाळी ठेवून आपण त्यावरती आवळे उकडून घेऊ, म्हणजे वाफेवर शिजवून घ्यायचे त्याला। दहा ते 15 मिनिटापर्यंत या पद्धतीनं आता आपले आवळे वाफवणं झालेले आहेत। पूर्ण वाफवणं झाले की असे ते छान असे दाबल्यानंतर लगेच आवळा फुटतो। आपण याला आता थंड होऊ देऊ, आणि थंड झाल्यानंतर त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आणि त्याच्या पाकळ्या अलग करायच्या। ह्या पद्धतीने यासाठी आपल्याला आता लागणारं साहित्य 2 चमचे मेथ्या, 2 चमचे सोफ, 1 चमचा लवंग, अर्धी वाटी मोहरी, तिखट, हळद आणि मीठ। आपण आता हे सर्व साहित्य थोडंसं गरम करून घेऊ। सोप आणि लवंग थोडीशी भाजून घ्यायची, थोडीशी गरमच करायची, खूप जास्त नाही भाजायची। त्याला काढून घ्यायचं आणि मेथ्याही भाजून घ्यायच्या। आता मेथ्या पण खूप जास्त नाही भाजायच्या, मेथ्या जास्त कडू होतात जास्त भाजल्यानंतर। थोडेस सर्व साहित्य आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं। आता ही अर्धी वाटी मोहरी घेतलेली आहे, तिलाही थोडंसं गरम करून घेऊ। मोहरी आता गरम झाली, आपण हात लावून बघायचा, गरम लागल्यानंतर काढून घ्यायची। आता आपण चवीपुरतं मीठही गरम करून घेणार आहोत। हे पूर्ण साहित्य या पद्धतीने गरम करून घेतल्यानंतर लोणचं खराब होत नाही। मीठही गरम झालेलं आहे, आपण आता याला काढून घेऊ। गॅस बंद करायचा, कढईतच ठेवायचं आणि त्यामध्ये आपण हळद टाकून घेऊ। म्हणजे गॅस बंद असताना मीठही गरम झालेलं आहे, त्यावरती आपली हळदही भाजती, त्यालाही आपण आता काढून घेऊ। त्याच हळदीमध्ये आपण आवश्यकतेनुसार लाल तिखट टाकून गरम हळदीमध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तिखटही आपलं गरम होऊन जातं। आता हे साहित्य मिक्सरमधून काढायचं, मेथ्या, लवंग आणि सोप आणि हिंग याला मिक्सरमधून असं वाटून घ्यायचं। आणि 1 चमचा मिऱ्याचा पावडर टाकलेला आहे, किंवा आपण भाजतानाच 1 चमचा मिरे टाकायचे, त्यालाही थोडंसं गरम करून घ्यायचं आणि ते यासोबत काढायचं। त्याच कढईमध्ये आता मी 1 वाटी तेल टाकलेलं आहे गरम करण्यासाठी, या तेलाला छान गरम होऊ द्यायचं। तेल आपलं गरम झालं, आपण आता गॅस बंद करून टाकू आणि त्यावरती आपण मिक्सरमधून वाटलेला मसाला टाकायचा, गॅस बंद ठेवायचा। आणि हा पूर्ण मसाला टाकायचा या थोड्याशा गरम तेलामध्ये, याला छान तळून घ्यायचं। आता आपण यामध्ये मोहरी पण टाकून घेऊ, तिलाही छान मिक्स करून घ्यायचं। आता या तेलाला एकदम थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर या आवळ्याच्या फोडीमध्ये हे पूर्ण मसाला टाकायचा। आता याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। आपलं लोणचं आता छान मिक्स करणं झालेलं आहे, असं आपलं आता या आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे।
आपण याला आता बरणीमध्ये भरून ठेवू। या पद्धतीने आपलं आवळ्याचं लोणचं झालेलं आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।